हॅलो, मी रामटेके मॅडम बोलत आहे आणि मी चिटणीसाची कार्यपद्धती हा विषय शिकविते. चिटणीसाची कार्यपद्धती यामधील आपण पहिलं प्रकरण बघितलं होतं, संस्थात्मक वित्त व्यवस्थेची ओळख. तर या प्रकरणातील आपण स्वाध्याय पूर्ण करणार आहोत. तर बघूया प्रश्न क्रमांक एक मध्ये अ ब क ड ई फ ग ह ई दिलेला आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक अ ते ई पर्यंत काही टिपिकल प्रश्न दिलेली आहे, त्याची उत्तर एका वाक्यात द्यायची आहे. तर बघूया प्रश्न पहिला अ. खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. यात 10 प्रश्न दिलेले आहे. त्यात सुरुवातीला प्रश्न दिलेला असतो, त्यानंतर त्याचे पर्याय खाली दिलेले आहे त्यामधील निवडायचं असते. तर बघूया प्रश्न एक. रिकामी जागा हे पैसे व पैशाचे व्यवस्थापन यांच्याशी निगडित आहे. तर त्याचे उत्तर आहे वित्त. यानंतर वित्त म्हणजेच कंपनीच्या रिकामी जागा बाबींचे व्यवस्थापन करते. तर त्याचे उत्तर आहे आर्थिक. यानंतर संस्थात्मक वित्त व्यवस्था व्यावसायिक संस्थेने केलेल्या रिकामी जागा चे संपादन व त्याचा विनियोग या गोष्टींची हाताळणी करते. तर त्याचं उत्तर आहे भांडवलाचे. त्यानंतर कंपनीला सरकारकडे रिकामी जागा भरावा लागतो. उत्तर आहे कर. नंतर रिकामी जागा म्हणजेच कोणत्याही प्रकारची स्थिर मालमत्ता होय. उत्तर आहे स्थिर भांडवल. नंतर चालू संपत्तीचे चालू दायित्वावरील अधिक्य म्हणजेच रिकामी जागा होय. उत्तर आहे खेळते भांडवल. नंतर उत्पादन उद्योगाला स्थिर मालमत्ता मिळविण्यासाठी रिकामी जागा प्रमाणावर निधी गुंतवावा लागतो. उत्तर आहे मोठ्या. लोकसंख्या उच्च दराने वाढत असल्यास काही उत्पादकांना ही व्यवसाय रिकामी जागा संधी आहे असे वाटते. उत्तर आहे वाढविण्यासाठी. नंतर आहे एकूण रिकामी जागा म्हणजेच व्यवसायातील खेळते भांडवल. उत्तर आहे चालू दायित्व. नंतर रिकामी जागा म्हणजेच इच्छित प्रमाणानुसार विविध स्रोतांचे निधी एकत्र करणे. रिकामी जागा. उत्तर आहे भांडवल संरचना. आता बघूया प्रश्न पहिला ब. जोड्या जुळवा. गट अ व गट ब. गट अ मध्ये अ ब क ड ई हे पॉइंट दिलेले आहे, तर गट ब मध्ये त्याचे पर्याय दिलेले आहे. तर अ भांडवली अर्थव्यवस्था. त्याचं उत्तर आहे गुंतवणुकीचा निर्णय. त्यानंतर स्थिर भांडवल. त्याचं उत्तर आहे विविध वित्त स्रोतांचे मिश्रण. त्यानंतर खेळते भांडवल. त्याचं उत्तर आहे एकूण चालू मालमत्ता. नंतर भांडवल संरचना. त्याचं उत्तर आहे स्थिर मालमत्ता. नंतर संस्थात्मक वित्त व्यवस्था. त्याचं उत्तर आहे भांडवल संपादन व त्याचा विनियोग. पुढचा प्रश्न आहे प्रश्न पहिला क. खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्द किंवा शब्द समूह लिहा. तर प्रश्न पहिला, कोणत्याही व्यवसाय कार्याच्या यशाचा निर्धारक उत्तर आहे वित्त. नंतर संस्थेकडे पुरेसे भांडवल असल्याची खात्री देणारा वित्त व्यवस्थापकाचा निर्णय. उत्तर आहे वित्तीय निश्चितीचा निर्णय. यानंतर निधीचा यशस्वीरित्या उपयोग करण्याचा वित्तीय व्यवस्थापकाचा निर्णय. उत्तर आहे वित्त गुंतवणुकीचा निर्णय. यानंतर दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी स्थिर मालमत्ता मिळविण्यासाठी या भांडवलाची आवश्यकता असते.
तर त्याचं उत्तर आहे स्थिर भांडवल. नंतर आहे चालू मालमत्तेची एकूण बेरीज, त्याचं उत्तर आहे खेळते भांडवल. नंतर चालू मालमत्तेचे चालू दायित्ववरील अधिक्य, त्याचं उत्तर आहे खेळते भांडवल. नंतर कच्च्या मालाचे तयार वस्तूमध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया म्हणजे, त्याचं उत्तर आहे उत्पादन चक्र. यानंतर अर्थव्यवस्थेतील तेजी व मंदीचे चक्र म्हणजेच व्यवसाय चक्र होय. नंतर एकूण भांडवलातील वेगवेगळ्या प्रतिभूतींचे गुणोत्तर म्हणजेच भांडवल संरचना होय. नंतर वित्तपुरवठा करणारा अंतर्गत स्त्रोत म्हणजे प्रतिधारण नफा, त्यालाच संचयी नफा असंही म्हटलं जाते. यानंतर पुढचा प्रश्न आहे ड, खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा. तर प्रश्न पहिला, वित्त हे पैसे व पैशाचे व्यवस्थापन यांच्याशी निगडित आहे, तर हे विधान बरोबर आहे. यानंतर प्रकल्प जर फायदेशीर असेल तरच व्यावसायिक संघटना त्याला हिरवा कंदील दाखविते, हे विधान बरोबर आहे. यानंतर संस्थात्मक वित्त व्यवस्था विविध व्यावसायिक कार्यांमध्ये समन्वय साधते, तर हे विधान बरोबर आहे. नंतर स्थिर भांडवलाला अभिसरण भांडवल असेही म्हणतात, तर हे विधान चूक आहे. यानंतर खेळते भांडवल व्यवसायामध्ये शक्यतो कायमस्वरूपी राहते, तर हे विधान चुकीचं आहे. यानंतर व्यवसायात भाडेपट्टीच्या तत्वावर मालमत्ता संपादन केल्यास जास्त प्रमाणात निधीची आवश्यकता असते, तर हे विधान चुकीचं आहे. नंतर चैनीच्या वस्तूचे उत्पादन व व्यापार करणाऱ्या व्यवसायास मोठ्या प्रमाणावर खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते, तर हे विधान बरोबर आहे. यानंतर मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करणाऱ्या कंपनीस खेळत्या भांडवलाची गरज असते, तर हे विधान बरोबर आहे. यानंतर उदारमतवादी पतधोरणांमुळे बुडीत कर्जाची म्हणजेच बॅड डेप्ट समस्या उद्भवते, तर हे विधान बरोबर आहे. यानंतर वित्तीय संस्था व बँका व्यवसायाच्या खेळत्या भांडवलाची आवश्यकता पूर्ण करतात, हे विधान बरोबर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक पहिला ई, गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे, यामध्ये तीन प्रश्न देण्यात आले आहे. या तिन्ही प्रश्नांमध्ये तीन तीन शब्द आहे, त्यामधील जो गटात बसणार नाही त्याला बाहेर काढायचे आहे. हा साधासा प्रश्न आहे. जसं की पहिला प्रश्न आहे जमीन व इमारत, यंत्रसामुग्री, रोख रक्कम, यामधील गटात न बसणारा शब्द काढायचा आहे. त्यात बघा, जमीन व इमारत ही स्थिर मालमत्ता आहे, तर यंत्रसामुग्री ही सुद्धा स्थिर मालमत्ता आहे, तर रोख रक्कम ही स्थिर मालमत्ता नसून ती खेळते भांडवल आहे, त्यामुळे रोख रक्कम हे गटात न बसणारा शब्द आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे कर्जरोखे भांडवल, समहक्क भाग भांडवल, अग्रहक्क भाग भांडवल. हा प्रश्न भांडवल संरचनेचा आहे आणि तो मुद्दा वगळण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न येणार नाही. तिसरा प्रश्न आहे स्थिर भांडवल व खेळते भांडवल, यामध्ये हे भांडवलाचे दोन प्रकार आहे, म्हणून यामधून भांडवल संरचना हा गटात न बसणारा शब्द आहे. यानंतर बघूया प्रश्न पहिला फ, खालील विधान पूर्ण करायचे आहे, त्यात चार विधाने देण्यात आलेली आहे. त्यात पहिला विधान आहे भांडवल
आवश्यकतेचे प्रारंभिक नियोजन करणाऱ्या व्यक्ती म्हणजेच वित्तीय व्यवस्थापक होय. दुसरे विधान आहे, जेव्हा अर्थव्यवस्थेत तेजी असते तेव्हा विक्रीतही वाढ होते. त्यानंतरचे विधान आहे, कच्च्या मालाचे तयार वस्तूमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजेच उत्पादन चक्र होय. पुढचा विधान आहे, मंदीच्या काळात विक्रीमध्ये घट होते. आता बघूया प्रश्न क्रमांक क, यामध्ये गट अ व गट ब यामध्ये कोणत्या गट अ मध्ये रिकामी जागा आहे तर कोणत्या ब गट मध्ये रिकामी जागा आहे. तर आपल्याला 5 प्रश्नाची उत्तर दिलेल्या पर्याय मधून द्यायची आहे. तर पहिला प्रश्न आहे अ, वित्तीय निश्चितीचा निर्णय. वित्तीय निश्चितीचा निर्णय म्हटलं की भांडवल लक्षात ठेवायचं, म्हणजे ऑप्शन आहे भांडवल योग्य प्रमाणात असणे. यानंतर दीर्घ कालावधी म्हटलं तर स्थिर भांडवल लक्षात ठेवायचं, कारण स्थिर मालमत्ता ही दीर्घ काळासाठी असते. यानंतर वित्त गुंतवणुकीचा निर्णय म्हटले तर पद्धतशीर नीती तैनात करणे हे लक्षात ठेवायचं. यानंतर अभिसरण भांडवल म्हणजे खेळते भांडवल. यानंतर विविध वित्त स्रोतांचे मिश्रण म्हणजे भांडवली संरचना होय. थँक्यू.